महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे। चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्याहून विमानाने आलेल्या महिला चिकित्सकाच्या बॅगेतून जवळपास 6.5 लाखांचे दागिने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणामुळे येथील बाबासाहेब आंबेडकर विमानतळाच्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली। मंगळवारी प्रमाणपत्र देण्यासाठी 70 रुपयांची लाच मागणाऱ्या सेतू कार्यालयातील संगणक परिचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली। अमित समर्थ रेस अक्रॉस अमेरिकेचे मिशन पूर्ण करणारा सिटी सायक्लिस्ट आता नवा विश्वक्रम प्रस्थापित करणार आहे। तो गेटवे ऑफ इंडिया ते 0 माईल हे 1035 किलोमीटरचे अंतर विक्रमी 40 तासात पूर्ण करणार आहे। हॅलो एव्हरीवन, मैं डॉक्टर अमित समर्थ, मैं इंडिया गेट न्यू दिल्ली से जो नागपुर का 0 माईल है उसको मैं 1035 किलोमीटर का जो अंतर है वो मैं साइकिल से राइड करने वाला हूँ और ये एक नॉन स्टॉप राइड रहने वाली है जिसमें मैं कंटिन्यूस साइकिलिंग करते हुए ऑल द वे न्यू दिल्ली से नागपुर तक एक रिकॉर्ड टाइम में आने वाला हूँ। यानी 40 घंटे के अंदर 1035 किलोमीटर की साइकिलिंग करने वाले हैं। और आप सबको पता है कि जैसे नागपुर एक साइकिलिंग सिटी है और इसको साइकिलिंग सिटी बनाने के लिए सिलेक्ट किया गया है, तो हम साइकिलिंग को प्रमोट कर रहे हैं। और मैं नागपुर का बाइसिकल मेयर भी हूँ और मेरी जिम्मेदारी है कि मैं नागपुर में साइकिलिंग को प्रमोट करूं और इसके द्वारा हम लोगों को इंस्पायर भी करेंगे साइकिलिंग के लिए और हम एक वर्ल्ड अल्ट्रा साइकिलिंग एसोसिएशन का एक रिकॉर्ड भी क्रिएट करेंगे इंडिया गेट से 0 माइल नागपुर तक। गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात एका धाडसी महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी डायरेक्ट वाघाशीच पंगा घेतला। या महिलेची हिंमत बघून वाघानेही तिच्या पुढे नमत घेत घटनास्थळावरून पळ काढला। या घटनेनंतर पंचक्रोशीत महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे। शनिवारी नंदनवन येथील अनुसया मंगल कार्यालयात कॅटरिंग सेवेत काम करणाऱ्या 16 वर्षीय तरुणाचे डोके लिफ्ट मध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी मंगल कार्यालयाच्या मालकासह 4 जणांविरुद्ध FIR दाखल केला आहे। ICC माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांचा मुलगा अद्वैत मनोहर ICC अध्यक्षपदी विराजमान होणार आहे। नामांकनाच्या वेळी अद्वैतच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल केला नाही, यामुळे विदर्भ क्रिकेट असोसिएशनवर पुन्हा एकदा मनोहर पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे। काही दिवसांपूर्वी बोरगाव आष्टी व येरला ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी काही पालकांना RTE मध्ये प्रवेश घेण्यासाठी बनावट रहिवासी प्रमाणपत्र दिलं, मात्र हे पालक नागपूर शहरात राहतात, त्यामुळे यासंबंधी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांजवळ तक्रार दाखल करण्यात आली आहे। सध्या मुलांची शाळा सुरू झाले असून लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने त्यांचे लसीकरण कसे करणार असा प्रश्न राज्यमंत्री बच्चू कडू यांना विचारला असता विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळेतच करण्याची व्यवस्था आरोग्य मंत्र्यांनी करावी असे ते म्हणाले। आता पहिला दिवस आहे आणि त्याच्यानं या सगळ्याची काळजी आपण घेणारच आहोत। शाळा टोपे साहेबांनी जे सांगितलं ते लसीकरणाचा विषय आहे। निश्चितच मला वाटतं या जे शाळेतले विद्यार्थी एकदा सुरू झाल्यानंतर त्या शाळेमध्ये त्यांचं लसीकरणाची व्यवस्था कशी करता येईल ही निश्चित सरकार याचा प्रयत्न करेल। नेहमीचा तो वाद आमचा आहेच राज्य आणि केंद्राचा, वाटते केंद्रानंसुद्धा याला आपल्या देशातलं राज्य म्हणून समजावं आणि राज्यानंसुद्धा अधिक आपल्याच देशातले पंतप्रधान म्हणून हा प्रस्ताव आम्ही ज्यांना पाठवला तो चांगल्या विचारानं केंद्र सरकार स्वीकारून लसीचा पुरवठा करेल अशी अपेक्षा आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पहिले ते चौथी वर्ग सुरू करण्यास आरोग्य विभागाची कोणतीच अडचण नसल्याचं म्हटलं आहे। मुख्यमंत्री व कॅबिनेटच्या बैठकीत या संदर्भात अंतिम निर्णय होणार असून येत्या 10 दिवसात याबाबत कळवण्यात येईल असंही ते म्हणाले। टास्क फोर्सशी काल झालेल्या बैठकीमध्ये डॉक्टर प्रभू जे या टास्क फोर्सचे पीडियाट्रिक टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत त्यांनी दिलेली मला दिलेली जी माहिती आहे ती ज्यामध्ये त्यांनी फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पहिली ते चौथी यामध्ये आता सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन इन्फेक्ट करू शकतात या संपूर्ण पार्श्वभूमीवर कुठल्याही परिस्थितीत त्यांना आपण स्कूलमध्ये येऊ पण द्यायला पाहिजे आणि त्यांचं
12 वर्ष ते 18 वर्ष वयोगट यामध्ये वॅक्सिनेशनसुद्धा करायला पाहिजे. म्हणजे हे जास्त फिरणारे मुलं असतात 12 ते 18 वयोगटातले, त्यांचं वॅक्सिनेशन करावं हा त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. आणि 1 ते 34 सोशल डिस्टन्सिंग आणि काही व्यवस्थित कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या अटी शर्तीवर स्कूल सुरू करायला परवानगी द्यावी अशा संदर्भाने त्यांनी त्यांच्या मिनिट्स कन्फर्म करून पाठवलेले आहेत. त्याबाबतचा विचार विनिमय सुरू आहे, उद्या कॅबिनेट आहे. मला असं वाटतं की त्याबाबतचे जे काही अंतिम निर्णय असतील ते उद्यापर्यंत होण्यास हरकत नसावं. सार्वजनिक आरोग्य विभागाने याला नाहरकत दिलेली आहे की 1 ते 34 सुरू करायला अजिबात अडचण नाही. 100 कोटींचा घोटाळा कराल तर कधी ना कधी तर हिशोब द्यावाच लागेल ना, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्या भावना गवळी तिसऱ्यांदा ईडी समोर हजर न झाल्यावर दिली. शिवसेना नेत्या भावना गवळी तिसऱ्यांदा ईडी समक्ष हजर नाही झाले, कशाला घाबरताय? 100 कोटीचा घोटाळा, 25 कोटी रुपये रोख रक्कम स्वतःच्या संस्थेतून गायब, कधी ना कधी तर भावना येत आहे ना हिशोब द्यावा लागणार. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले असून मोदी सरकारने या कायद्याविरोधात आंदोलन करताना मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराची माफी मागावी व त्यांना न्याय द्यावा असे विधान भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांनी केलं. ते नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. पुरस्कार भी सरकार के साथ, अगर देना हो तो राष्ट्रपिता ज्योतिबा फुले उनको भारत रत्न दे सरकार, छत्रपति शिवाजी साहू जी महाराज को भारत रत्न दे सरकार, मान्यवर काशीराम साहब को भारत रत्न दे सरकार. जिन लोगों का देश की लड़ाई में और जिनको देश के इतिहास का भी ज्ञान नहीं है, इतने लोगों की कुर्बानियाँ हुई, इतने लोगों ने फांसियों के फंदे जो है ना चूम लिए, इतने लोगों ने परिवार और सब चीज़ें जिनके प्रयोजन किए जिनका आज भी नहीं पता है, जिनको काला पानी तक की सजा हुई, और कोई आके सरकार के सारे पे कुछ कह देगा तो क्या मैं उसका सजा करा दूंगा? नाम भी बता देता हूँ, अजय मिश्रा उपटैनी, लखीमपुरपुरी में वहाँ सबसे पहले पहुँचने वाला है. करना मोबाइल जो 7 घंटे मोटरसाइकिल को चला के वहाँ पहुँचा था तमाम लोग. देखिए, जब सरकार आम गुंडा कोई या क्रिमिनल कोई अपराध करता है तो समझ आता है, लेकिन जब सरकार में बैठे लोग सत्ता का दुरुपयोग करके, सरकारी मशीनरी का दुरुपयोग करके हत्या करते हैं, किसानों पर गाड़ी चलाते हैं, तो मैंने उस दिन भी कहा था कि सरकार किसानों का आंदोलन नहीं कुचल पाई, इसलिए किसानों को कुचल रही है. और देखिए, मैंने ये बात पहले दिन से कही थी कि सरकार को झुकना पड़ेगा, देश के अन्नदाता ने तानाशाह को झुका दिया. रायगड जिल्ह्यातील सांडवे इथे झालेल्या दुचाकी अपघातात 2 तरुण गंभीर जखमी झाले. या जखमींना महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये आणले असता डॉक्टरांनी कुठलेही प्राथमिक उपचार न देता रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवले. त्यातील एकाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईक संतप्त झाले असून जोपर्यंत दोषी डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. ऍक्सिडेंट झालंय आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या पेशंटला इथे आपल्या ट्रॉमा केअर महाड ट्रॉमा केअरला आणलं, परंतु तिथे
डॉक्टर ने अजिबात समोर गेला नाही, टमटम मध्ये टाकून काही लोकांनी तिथं आणलं, डॉक्टर अजिबात त्याला पेशंटला हात न लावता त्याला परस्पर रानडेकडे न्या म्हणून सांगितलं, डॉक्टरला रिक्वेस्ट केली की कमीत कमी त्याला फर्स्ट एड द्या, तेव्हा तो माणूस त्याचं ब्रिदिंग करत होता, थोडासा तो धडपडत होता माणूस, जर त्याला तिथे फर्स्ट एड केला असं त्याच्या नाकातोंडातून रक्त जर क्लिअर केलं असं तर पेशंट वाचला असं, त्याने अजिबात हात न लावता आम्ही ॲम्ब्युलन्स मागितली, ॲम्ब्युलन्सही न दिली, आम्ही तसंच परत टमटममध्ये रानडेकडे नेला, रानडेनेही स्वतः त्यांची नर्सला पाठवून सांगितलं आम्ही तिथे घेत नाही, त्याला सरकारी हॉस्पिटलला पाठवा, मी कोल्हापूरवरून तिथे जाईपर्यंत तेव्हा त्यांना सांगितलं तुम्ही ॲक्सिडेंट हे हॉस्पिटलचं नाव ॲक्सिडेंट हॉस्पिटल लिहिलं आहे, मग तुम्ही पेशंटला फर्स्ट एड सुद्धा देत नाही, ठीक आहे जर सिरियस असेल त्याला आम्ही पुढे नेऊ, तेव्हा हे पूर्ण दुर्लक्ष ह्या सरकारी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरनी अजिबात हात न लावता त्यांना फर्स्ट एडही न देता पेशंटला किंवा ॲम्ब्युलन्सची व्यवस्था न करता ह्याच्या निष्काळजीपणामुळे आमचा पेशंट मेलेला आहे, त्यामुळं ह्या हॉस्पिटलला ह्या डॉक्टरांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही ही बॉडी उचलणार नाही आणि आम्ही आंदोलन करू, कारण हे गेल्या कित्येक वर्ष आमच्या पोलादपूर महाड तालुक्यातील ह्या पेशंटची अशीच अवस्था आहे, कुत्र्यासारखी मौत आहे, डॉक्टर आणि उपचाराअभावी ह्याच्यावर तुरंत ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, आणि व्हेंटिलेटर नाही, डॉक्टरला आम्ही विचारलं की तू का तू हात लावला नाही, तर म्हणतो आमच्याकडे व्हेंटिलेटर नाही, अरे बोला फर्स्ट एड करायला कुठलं व्हेंटिलेटर लागतं, तेव्हा ह्या हॉस्पिटलला कारवाई झालीच पाहिजे, ह्या डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे, जो निष्काळजी जो डॉक्टर होता त्याच्यावर त्याला ताबडतोब निलंबन झाल्याशिवाय आम्ही बॉडी उचलणार नाही. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात डेंग्यूने डोकं वर काढलं असून आतापर्यंत 750 डेंग्यू सदृश रुग्णांची नोंद झाली आहे, तर 30 डेंग्यू रुग्ण सापडले आहेत. दरम्यान ज्या भागात हे रुग्ण सापडले आहेत त्या परिसरात सर्वेक्षण वेग वाढवण्यात आला असल्याचं येथील महापालिकेने सांगितलं. कल्याण डोंबिवलीमध्ये आता डेंग्यूचं म्हणजे 1 जूनपासून जे आपण रिपोर्टिंग चालू करतो त्याच्यानुसार आता कन्फर्म केसेस 30 आहेत, संशयित केसेस साधारण 650 ते 700 आसपास आहेत आणि संशयित मृत्यू डेंग्यूचे 3 आहेत. लेप्टोच्या जवळजवळ 13 कन्फर्म केसेस आहेत आणि 2 संशयित मृत्यू आहेत आणि मलेरियाच्या 70 केसेस आहेत. आपण 1 जूनपासूनच जे घरोघरी जनजागृती म्हणतो किंवा सर्वेक्षण म्हणतो हे आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत चालूच आहे आणि आपलं पॅम्पलेट डिस्ट्रीब्युशन, स्टिकर लावणे, लोकांच्या जनजागृती करणे, पाण्याचे साठे जिथे जिथे साठले आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन कार्यवाही करणे आणि कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करणे, रोज 100 घरांचा पर हेल्थ पोस्टमार्फत म्हणजे कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण केलं जातं आणि लोकांच्या जनजागृती केली जाते डेंग्यू आजाराविषयी, मलेरिया आजाराविषयी. सातारा जिल्हा बँकेत पराभव झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले असून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सातारा नगरपालिकेत आता मी लक्ष घालणार असल्याचे त्यांनी खासदार शरद पवार यांच्या बैठकीनंतर जाहीर केले आहे. तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. मला जे बोलायचं आहे ते मी 25 तारखेला रिसर्च प्रेस घेऊन बोलणार. नाही पण पवार साहेबांशी काहीतरी बोलणं झालं असेल आज एवढं जिल्ह्यामध्ये एवढं उलथापालथ झाली. एक मताने तुमचा पराभव झाला तो तुम्हालाही जिव्हारी लागलेला आहे. काहीतरी बोलणं झालं असेल साहेब. निवडणुकीत पराभव हा जे होत असते तुमची समजूत काढली पवारजी. तुमची माझी समजूत नेहमीच पवार साहेब काढत असतात आणि पवार साहेबांचा आशीर्वाद आहे म्हणून मी आहे. त्यामुळे काय नाही, तसं काय नाही, विचारलं फक्त कशा प्रकारचं निवडणूक काय कसं काय झालं. ह्याच्यामध्ये मगाशी सांगितलं होतं षडयंत्र तुम्ही बोलला होता, तर ते जे नेमकं षडयंत्र ते पवार साहेबांना सांगितलं का तुम्ही? षडयंत्राला त्याच्यावर सविस्तर बोलला. षडयंत्र बोलला का साहेबांना? सविस्तरपणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर बोलणार आहे आणि मी जेव्हा बोलेल तेव्हा पुढच्या माझ्या राजकीय कारकिर्दीची वाटचाल सुद्धा स्पष्ट करणार आहे. याबाबतची रूपरेषा तुम्ही राष्ट्रवादीचा सच्चा पाईक आणि पवारसाहेबांचा सच्चा पाईक आहे. मरेपर्यंत पवारसाहेबांना सोडणार मी सांगितलेलं आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवण्याची जबाबदारी आता माझी असेल. सातारा शहराचा सातारा नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही आणि दीपक पवार एकत्र भेटला. सातारा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काय जिल्ह्यातच राष्ट्रवादी मोठी करायचा असा विचार आहे. सातारा नगरपालिकेचा विषय आम्हाला स्पेसिफिक सांगा. मी सगळंच सांगितलं, जावली सातारा आता सगळीकडे मी आता मोकळाच आहे ना, त्यामुळे आता सगळीकडे लक्ष घालणार. पवार साहेबांनी होकार दिलाय का त्या संदर्भामध्ये? या बाबतीत कुठलीही चर्चा झाली नाही. यांनी प्रश्न विचारला तुम्ही लक्ष घालणार का, तर मी घालणार आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त खासदार शरद पवार यांनी कराडच्या प्रीती संगम येथे जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
मराठा आरक्षण लगेच होणारी बाब नाही, पण राज्य सरकार त्याबाबत काहीच करत नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न राज्य सरकारने तातडीने सोडवावा, त्याला पहिली प्राथमिकता द्यावी असं मतही त्यांनी व्यक्त केलं. फार नाजूक विषय तो, आणि माझी सरकारला विनंती ही राहणार आहे, बाकीची कामं राहिले तर चालतील, पण त्या बिचारे जे एसटीचे कामगार आहेत त्यांच्यावर काही ती तुम्ही निर्णय घ्या. तुम्हाला त्या काय तुम्ही देऊ शकता त्याच्यावर चर्चा करा. मुख्यमंत्री ताबडतोब त्या शिष्टमंडळांना बोलून घ्यावं आणि त्याच्यावर चर्चा करा. पहिले किती दिवस ते आझाद मैदानाला बसणार, किती दिवस सामान्य माणसाला सुद्धा अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आज सगळ्या एसटी बंद आहेत, त्या सामान्य माणसांना काय म्हणजे एसटी कामगारांना काय आनंद होतोय का? त्या सगळ्या सामान्य माणसांना म्हणजे त्रास व्हायला लागला? अजिबात नाही. निर्णय तुम्ही बाकीचे कामं सगळे बंद करा, तुम्ही सगळे कामं ठप करा आणि ताबडतोब मीटिंग लावा आणि काय ती मार्ग काढा आणि या एसटी कामगारांना दिला सर. औरंगाबाद जिल्हा चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा भाऊ शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील एक पेट्रोल बॉम्ब ऑफिसवर पडला असून दुसऱ्या पेट्रोल बॉम्बचा ऑफिस पासून काही लांब अंतरावरच स्फोट झाला. चंद्ररंग कन्स्ट्रक्शनचे श्री शंकरराव जगताप यांचं जे पिंपळे गुरव या ठिकाणी ऑफिस आहे, आज दुपारी 2:45 सुमारास होंडा टिओ या मोपेडवरून, ऑरेंज कलरची मोपेड होती, त्या मोपेडवरून 3 अनोळख्या इसम आले. त्यांनी त्यांच्या जवळच्या ज्या काचेच्या बाटल्या होत्या ज्यामध्ये रॉकेल होतं असं दिसून आलेले, तर त्या लायटरने पेटवले आणि 2 बॉटल श्री जगताप यांच्या कार्यालयावरती फेकल्या. त्यातील 1 बॉटल कडेच्या कंपाऊंडवर पडल्यामुळे तिथेच ती फुटली आणि दुसरी बॉटल जी आहे ती ऑफिसच्या बाजूचं जे शेड आहे त्या शेडवर शटरवर ती जाऊन पडली. यामध्ये जीवितहानी किंवा कसलं नुकसान झालेलं नाही, परंतु यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरील आपल्याला फुटेज मिळालेलं आहे आणि लवकरच ते हल्लेखोर आपल्याला मिळते. त्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि याबाबत आम्ही सगळ्या अँगलने तपास करतो आहे आणि जवळपास 8 पथकं आमची त्यावरती काम करत आहे. तपासामध्ये आम्ही आपल्याला जसं उलगडव तसं आपल्याला सांगतो. नेहमीप्रमाणे दुपारी मी माझ्या ऑफिसमध्ये बसलेला असताना मला अचानक माझा स्टाफ सांगायला आला की बाहेर काहीतरी गडबड झालेली आहे. मग CCTV आम्ही पाहिल्यानंतर कोणतरी अज्ञातखोरांनी 2 2-व्हीलरवर 4 जणांनी पेट्रोल बॉम्बचा हल्ला माझ्या ऑफिसवर केलेला आहे, अशी रितसर मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे. माननीय DCP साहेब आणि SCP साहेब आणि त्यांची पूर्ण टीम इथं आलेली आहे आणि त्यांच्या सगळ्यांचं पुढे सर्च चालू आहे. माझा न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी पक्षपाती पूर्णपणे ते या सगळ्या गोष्टींचा छडा लावतील अशी मला गॅरंटी आहे. जर DP टार्गेट असतं तर मग दुसरं बॉटल माझ्या ऑफिसच्या जे काही साईन बोर्ड आहे त्याच्यावर मग टाकला नसता. त्यांचं टार्गेट हे माझ्या ऑफिसच होतं, पण चुकून ते पहिला DP पडला आणि दुसरा माझ्या ऑफिसच्या साईन बोर्डवर पडला, तसा काही संशय नाही. आणि हे माझं पूर्णपणे व्यावसायिक कार्यालय आहे, इथे पूर्ण वेळ बिझनेस चालतो, राजकीय काही संबंध येत नाही इथे. मी सर्वप्रथम सर्व लोकांना सांगेल की कुणीही कसल्याही प्रकारचं गैरवर्तन करू नका. आम्ही सगळेजण सुखरूप आहोत आणि सगळ्यांनी शांतच राहावं, शांततेचं मी आवाहन करतो. आणि तसं पाहिलं तर ह्या ऑफिसशी आणि भाऊंचा संबंध येत नाही, हे पूर्णपणे हे आमचं बिझनेस ऑफिसच आहे. भाऊंचा या ऑफिसशी कधी राजकीय संबंध येत नाही. कोल्हापुरातील ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवला. अशा वेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून ST सेवा पूर्ववत करावी यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी आज कोल्हापूर बस स्थानक या ठिकाणी आंदोलन केलं. गेले 15-20 दिवस ST बंद आहेत, त्यामुळे जे गावाकडून येणारे ग्रामीण विद्यार्थी आहेत त्यांना इकडे यायला मिळत नाही. त्याशिवाय
हा जो काही संप चालू आहे ह्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. त्यामुळे माझी ही मागणी आहे की आपण लवकरात लवकर या सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष देऊ, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत असं माझं मत आहे. हिंगोली जिल्ह्यातील कर्जाबाई नैराश्यहून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नाम फाउंडेशनकडून प्रत्येकी 25,000 रुपये आर्थिक मदत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नैराश्यापोटी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या 28 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आज या आर्थिक मदतीच्या धनदेशांचे वाटप 7 फाउंडेशनच्या सेवा सदन या वसतिगृहात करण्यात आले. आज हिंगोली जिल्ह्यातील 2020 आणि 2021 या कालावधीमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी निराशेपोटी आत्महत्या केली अशा शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांना नाम फाउंडेशनच्या वतीने प्रत्येकी 25,000 धनादेश आज वाटप करण्यात आलेला आहे. ही जी मदत आहे ती आदरणीय नाना पाटेकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय मकरंजी अनासपुरे सर, त्याचबरोबर इंद्रजित काका देशमुख आणि त्यांची नाम फाउंडेशनची पूर्ण टीम, तसेच मराठवाड्याचे जे समन्वयक आहेत नाम फाउंडेशनचे ते राजाभाऊ शेळके सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही मदत आज या कुटुंबियांपर्यंत गेलेली आहे. आज त्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर एक विशेष आनंद मला पाहायला मिळाला. ही जरी मदत तोकडी असली तरीसुद्धा एकत्र ही कुटुंब आल्यामुळे त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आपल्याला सोपे जाईल हाच नाम फाउंडेशनचा या पाठीमागे उद्देश आहे. आणि हिंगोली जिल्ह्याची नाम फाउंडेशनची जिल्हा समन्वयक या नात्याने अजूनही यापुढेही या कुटुंबियांना मदत करण्यासाठी मी आणि माझे पती सात फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज कदम सर आम्ही कटिबद्ध आहोत. नाशिकमध्ये रविवारी एक विवाह पार पडला, त्यामध्ये कौमार्य चाचणी घेणार असल्याची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मुठमाती अभियानाकडे प्राप्त झाली होती. त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या मदतीने ही कौमार्य चाचणी थांबवण्यात आली, तसेच असा प्रकार घडला नसल्याचा अहवाल पोलीस ठाण्यातून प्राप्त झाला आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपल्याला एक तक्रार प्राप्त झाली होती की एका ठराविक लग्नामध्ये कौमार्य असण्याची चाचणी जी आहे ती केली जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भाने आपण तिथे गोपनीय यंत्रणा पण सतर्क करून त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे जे अधिकारी होते अधिकारी कर्मचारी महिला कर्मचारी यांच्या मार्फत आपण गोपनीय माहिती काढली. त्याचबरोबर सदर लग्नाच्या वेळी पण पाळ ठेवून आपण पाहिलं की अशा प्रकारचं कुठलंही प्रकार तिथे घडला नसल्याचा पोलीस स्टेशनकडून अहवाल प्राप्त झालेला आहे. सदर संदर्भाने पोलिसांनी तिथले जे व्हिडिओ फुटेजेस आहेत ते पण तपासा म्हणजे चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहेत. आता सदर जो व्हिडिओ आहे तो अजून असल्याचं माहिती प्राप्त होत आहे. त्याच्यामध्ये असा कुठले प्रकार होत असेल तर निश्चितपणे पोलीस जे आहे त्याच्या संदर्भाने कारवाई करेल. तर आज महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा व्हीकेबी न्यूज. नमस्कार.